पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळे नागपूरला पोहोचलेले आहेत। हिवाळी अधिवेशन सुरू होतंय, त्याकरता आज प्रचंड गर्दी नागपूरच्या विमानतळ परिसरामध्ये बघायला मिळते आहे, कारण सगळी नेते मंडळी आज नागपूरमध्ये उतरत आहेत। आणि नागपुरातली ही थेट दृश्य, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विमानतळ परिसरामध्ये नागपुरात आपल्याला बघायला मिळाले। नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्यानिमित्तानं नागपूरच्या विमानतळ परिसरामध्ये ढोल ताशांचा गजरही ऐकायला येतोय। अनेक पक्षाचे झेंडे फडकताना आपण बघतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी झालेली ही जबरदस्त गर्दी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अतिशय दणदणीत स्वागत होत आहे विमानतळावर। अजित पवार हे नागपूरात दाखल होताना पाहायला गेले, त्यांचाही नागपूर सगळीमध्ये सर्व आपल्याला स्वागत करताना पाहायला गेले। आता हे प्रमुख नेते चहापत्ता कॅबिनेट बैठक पार पडेल। आजच्या कॅबिनेट बैठकीसाठी विदर्भवासियांसाठी, नागपूरवासियांसाठी केंद्र सरकार काय काय घोषणा करेल याकडे पाहून चहापदावरती विरोधक बहिष्कार रस्त्याचं देखील कार्य होतं, त्यामुळे तुषार तुझा आवाज नीट पोहोचत नाहीये, पण ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं नागपूरच्या विमानतळावर जबरदस्त असं स्वागत करण्यात येत आहे। ढोल ताशांचा गजर सुरू आहे, कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी सुरू आहे। हे अधिवेशन नागपूरमधलं हिवाळी अधिवेशन, आणि विरोधकांनी सुद्धा जोरदार तयारी केली आहे, तसंच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जोरदार तयारी केली आहे। तीन राज्यांमध्ये मिळालेला विजय हा भाजपसाठी आणि राज्यातल्या सरकारसाठी थोडासा उत्साहवर्धक आहे, तर विरोधकांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची तयारी, सरकारला अडचणीत आणण्याची तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी विमानतळावर झाली आहे या तीनही नेत्यांचं स्वागत करण्यासाठी। हॅलो, हा बोला, आवाज येतोय। उदय, कार्यकर्त्यांची प्रचंड अशी गर्दी, उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री इथं दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी इथे एकत्रित आलेल्या आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी थेट कार्यकर्त्यांमध्ये गेले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केलं। खरं तर आज सकाळपासून नागपूरमध्ये पाऊस होतोय आणि मुख्यमंत्री नियोजित वेळेच्या 2 तास उशिरानं आले, मात्र कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं अभिवादन देखील स्वीकारलं। अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना त्यांचे निवेदन देखील दिले।
आणि यानंतर आता मुख्यमंत्र्यांचा ताफा आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा ताफा सरकारी निवासस्थानाकडे निघालेला आहे. थोड्याच वेळामध्ये विरोधकांसोबत चहापानाची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकला असला तरी कॅबिनेटची एक छोटेखानी मीटिंग होऊन त्यानंतर सरकारकडून जी आहे ती पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यामुळे नागपूरमध्ये आज सकाळपासून पाऊस आणि थंडीचं वातावरण असलं तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आगमनानंतर नागपूरमधलं राजकीय वातावरण आता तापायला लागलेलं आहे. उदय तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण नागपूरच्या विमानतळावरची ही दृश्य पाहतो आहोत. नियोजित वेळेपेक्षा या तिघांनाही यायला थोडासा उशीर झाला, पण मुख्यमंत्र्यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघंही इथे जमले होते. सगळ्या तीनही पक्षांचे कार्यकर्ते प्रचंड संख्येनं उपस्थित होते. ढोल ताशांचा जबरदस्त गजर होता. मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्यात शिरून काही निवेदनं स्वीकारली, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या, काही जणांना फोटो काढायचे होते ते फोटो काढू दिले आणि यानंतर आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा हा शासकीय निवासस्थानाच्याकडे रवाना झालाय. उद्याला अधिवेशन सुरू होत आहे. चहापानाचं आयोजन सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे, पण विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार घातला आहे. पण सरकारचे सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, काही आमदार या चहापानाला निश्चितपणे उपस्थित असतील. यानंतर दोन पत्रकार परिषदा स्वतंत्र होतील. विरोधकांची पत्रकार परिषद होईल, तसंच सरकारची सुद्धा एक पत्रकार परिषद होणं अपेक्षित आहे. तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत नागपूर विमानतळावर. तुषार, सरकारच्या वतीनं काय तयारी करण्यात आली, कारण विरोधकांनी इरादे जाहीर केलेत सरकारला घेरण्याचे. मिलिंद, आपण जर पाहिलं असेल तर थोड्याच वेळापूर्वी नागपूर विमानतळावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं सर्व नागपूरवासियांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे नागपुरामध्ये आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी विरोधकांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहेत. ट्रिपल इंजिनचं सरकार हे फेल सरकार असल्याची बॅनरबाजी होताना पाहायला मिळते. मात्र मिलिंद, कालच आपण जर पाहिलं असेल तर ज्या तीन राज्यांचे निकाल लागले या राज्यामध्ये भाजपाने जी मुसंडी मारली त्याचे परिणाम आपल्याला हिवाळी अधिवेशनामध्ये उमटताना पाहायला मिळणार आहेत. आता प्रामुख्याने चहापानाचा कार्यक्रम होईल. या चहापानाच्या कार्यक्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाची परंपरा कायम ठेवत विरोधी पक्षाने चहापानावरती बहिष्कार घातलेला आहे आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे. प्रामुख्याने विरोधकांच्या पत्रकार परिषदेतले मुद्दे म्हणजे यंदाचा मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा अशा विविध प्रश्नांवरती ते सरकारला घेरताना पाहायला मिळाले. मात्र दुसरीकडे सरकारने देखील स्ट्रॅटेजी आखत या ठिकाणी विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी चहापानानंतर संयुक्तपणे सरकारची पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये अर्थात मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मुद्दा गाजणार आहे. एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन सुरू आहे. दुसरीकडे शिंदे समिती मराठा कुणबी दाखले शोधण्यासाठी हैदराबादला गेलेली आहे. दुसरीकडे जरांगे पाटलांना आश्वासन दिलेलं आहे सरकारने की लवकरच तुम्हाला कुणबींची जे प्रमाणपत्र पाहिजे ती मिळतील. जरांगे पाटील देखील आश्वासक आहेत की आम्हाला शिंदे फडणवीस सरकारकडून काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय मिळेल. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा हा प्रथम क्रमांकाचा याठिकाणी चर्चेतला मुद्दा असणार आहे. मात्र विरोधक सरकारला कशा प्रकारे कोंडीत पकडते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना सरकार मात्र विरोधकांसाठी कोणती स्ट्रॅटेजी आखते ते पाहावं लागणार आहे. सध्या नागपुरातलं वातावरण जर पाहिलं तर या ठिकाणी चक्रीवादळामुळे नागपुरामध्ये थंडावा आहे आणि पाऊस देखील सुरू आहे. हेच वातावरण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये म्हणजे पश्चिम बंगाल मधले